नाही नाही खरं तर मला ना अजून देवदत्त नागेसरांना आणखीन थोडस नाचवायचं होतं त्यांना. हा म्हणजे खरंच डान्स करायचा होता त्यांच्या बरोबर. मग पण काय लोक मला लई फटके देतील म्हणून मी करत असतो. नाही पण सर नाचलेत बरं का? कोण? देवदत्त नागे सर, नकुल घाणेकर सरांबरोबर नाचलेत. डान्स केलाय? हा. मग अजून पण लोक कुस्तीचा सामना म्हणून ते बघतात. अच्छा. सर माझा पोरगा आहे ना तो पण तुमच्यासारखाच आहे, एकदम देवगुणी, जणू देवच. कोण आहेस तू, काय बनून आलायस? मी आहे द्राक्षस. कोण? द्राक्षस. द्राक्षस नसत रे, राक्षस. ए ते खातात. नाशिकचे राक्षस खूप फेमस आहे माहिती का? अरे बनवतात मनुके. देवा मी काय पाप केलं म्हणून हा काळा मनुका माझ्या पदरात टाकला तरी. ए आई काय पण काय बोलतीस, मी छकुला आहे ना तुझा. तुझ्या छकुल्यावर दोन फटके दिले ना. की बरोबर लाईनीवर येशील तू. अरे मी काय सांगते तुझ्याबद्दल आणि तू काय बनवून आलायस. बघ बघ किती मोठी माणसं आली आहेत आज आपल्याकडे. अरे आई शपथ. कोण आलं बघ? कोण? देवदत्त नागराज मंजुळे. ए देवदत्त नागे आहेत ते, देवदत्त नागे. हाला भारी ब भारी है ना, हुस आहे ना, माझी पण बॉडी आहे. दाखवू कुठली? हे बघा सिक्स पॅक आहेत तुम्हाला. सिक्स पॅक हो मला पण आहेच. बिस्किट दिसतात त्यांची. बिस्किट दिसतात, बिस्किट असं केलं की हो त्यांची दिसतात. हा हो दाखवू. ये बघा. लाज कशी वाटत नाही तुला? काय लाज काढतोस का? नाही मी लाफ्टर करतोय. मारलं आता तू गेलीस. अरे बाळा माझ जरा. अरे माझ आता आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तुला बघायला. माझ झालंय परत परत करायला तो काय चहा नव्हे. आज आपल्याकडे मामा येणार आहे. अशोक मामा? अरे ते सिनेमात नाही आहेत. असे आहेत का ते? तुझे मामा विजू मामा. मामा आणि मामी दोघे येणार आहेत. मामा आणि मामी. येस येस. नाव घेतलं आणि शैतान हजीर. मामा तुला शैतान बोलली. शैतान बोलली. ताई कशी आहेस तू? मी आयटम. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी. हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?